येवला तालुक्यामधील नागडे गावातील पैठणी कारागीर कमलेश बोंदारडे आणि अश्विनी बोंदारडे यांच्या घरामध्ये पैठणीचे हातमाग असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीजपावसामुळे या पैठणी कारागीराची घराची भिंत पैठणी हातमागावरच कोसळल्यानं हातमागाचे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून या हातमागावर पैठणीचं काम चालू होतं। मात्र ज्यावेळी भिंत कोसळली त्यावेळी या हातमागावर कारागीर आणि त्यांच्या पत्नी पैठणी विणकाम करत नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पैठणी कारागिरांकडून कोणताही व्यापारी पैठणी खरेदी करत नसल्यानं त्यांचा फटका पैठणी कारागिरांना बसलाय। त्यातच आता या पैठणी कारागिराची घराची भिंत कोसळून हातमागाचे आणि त्यावर असलेल्या पैठणीसाठीचे नुकसान होऊन कोरोनाच्या संकटानंतर आता या आसमानी संकटाला पैठणी कारागिराला सामोरे जावे लागत आहे। याप्रसंगी पैठणी कारागीर कमलेश बोंदारडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली। सध्या ह्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे खूप नुकसान झालेले आहे आणि आमचे व्यापारी लोक हे साड्या घेत नाही सध्या परिस्थितीमुळे त्यां आणि सध्या मध्यंतरी पाऊस झाला वीज पाऊस झाल्यामुळं माझे भिंत पडलेली आहे। भिंत पडल्यामुळे मला खूप नुकसान झाले। माझे एक 60 हजाराची साडी होती, एक 25 हजाराची साडी होती, दोन हातमाग होते माझे, दोन्ही हातमागात नुकसान झालेले आहे। ते तुटलेले आहे, त्याचे जकाट तुटले, त्याचे लाकडं तुटलेले आहेत, त्याच्यामुळे एक माग 40 हजाराचा होता आणि खूप नुकसान झालं। तरी शासनाने मला थोडीफार काय मदत करावी बाबा। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।